जूनच्या पहिल्या 3 आठवड्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली, त्यामुळे खरीपाच्या पेरणीही 70% पूर्ण झाली. परंतु जूनच्या 3 आठवड्यापासून पावसाने दांडी मारली, त्यामुळे लाखो हेक्टरमधील पिके संकटात सापडली. काही शेतकऱ्यांनी तर पिके सावरण्याची शक्यताच नसल्याने दुबार पेरणीची तयारीही केली होती. काही शेतकरी सिंचनाच्या आधारे पिके वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले. कोरडवाहू शेतीमधील पिकांसाठी मात्र शेतकरी आकाशाकडे टक लावून पाहत होते. अखेर शनिवारी पावसाने तालुक्यात पुनरागमन केले, त्यामुळे लाखो हेक्टरमधील पिकांना दिलासा मिळाला. भातकुली तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी. वाठोडा, शुक्लेश्वर, निरुळ, गंगुमाई, सोनारखेडा, ढगारखेडा, आसरा, बोरखडी, म्हैसूर, मधलापूर, खोलापूर परिसरात पावसाचे प्रमाण सर्वाधिक राहिले, त्यामुळे पिकांना आधार देणारा पाऊस पडला. त्याचबरोबर गावालगत असलेल्या कसारा नाला पात्राचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाल्याचे चित्रसुद्धा पाहायला मिळाले. कसारा नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट असून प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. गजानन खोपे, भातकुली. शेतकरी काल रात्री दिनांक रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे, ढगफुटीमुळे आमच्या शेतात जवळजवळ 5-10 एकर हेक्टरमध्ये जे कसारीच्या नाल्याचं पाणी घुसलेलं आहे, त्यामुळे सर्व पराठी खळून गेली. तर आम्ही शेतकऱ्यांनो जगावं कसं की मरावं, आणि बी बियाणे महाग असल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचा उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी सरकारने या सर्व गोष्टीवर लक्ष देऊन याचे पंचनामे करून आम्हाला त्वरित मदत करण्यात यावी ही सरकारला विनंती. माझ्या शेतात पराठी होती आणि रात्रीच्या पावसामुळं शेतातून पाणी वाहत गेल्यामुळं खरडून गेली, आणि शासनाने तात्काळ मदत द्यावी ही माझी विनंती. येथील विलास मार्तव बुरघाटे हे शेतकरी असून माझ्या शेतामध्ये पूर्ण नाल्याचं पाणी आलेलं आहे, आणि 3 एकरमध्ये शेत पूर्ण खरडून गेलेलं आहे, आपलं पीक पूर्ण खरडून गेलेलं आहे. तरी इकडे कोरोनाचं संकट आणि तसेच इकडे निसर्गाचं आणि मध्ये शेतकरी काय करणार याचा दिलासा सरकारने द्यावा ही माझी नम्र विनंती आहे.